लास्ट व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिकचे ते पार्ट कंप्लीट केला आहे या व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकलला सुरुवात करत आहोत न्युमेरिकल सुरुवात होत आहे तुमचे तिसऱ्यापासून तिसरा तुमच्या सिलेबसमध्ये स्कीप आहे तिसरा स्किप चला चौथ्यापासून सुरुवात करा लागणार आहे थ्री चार्जेस मायनस क्यू प्लस क्यू अँड मायनस क्यू आर अ प्लेस ॲट अ इक्वल डिस्टन्स काय असे तीन चार्जेस आहेत इक्वल डिस्टन्सला प्लेस येईल कसं मायनस क्यू प्लस क्यू आणि मायनस क्यू हे इक्वल डिस्टन्सला प्लेस आहे म्हणजे दोघांमधला डिस्टन्स काय म्हणतो आपण आर तर या दोन डिस्टन्स मधला आपण करा आर आणि मला सांगा आता मायनस क्यू आणि मायनस क्यू मध्ये किती राहील तुमचा टू आर हे फक्त लॉजिक लक्षात असू द्या ठीक आहे इफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ए थ्री चार्जेस काय विचारलं तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम या सिस्टीम मुळे जे काय मला पोटेन्शियल एनर्जी मिळणार आहे पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय यू अन का तो किती झिरो देन व्हाट इज द रेशो ऑफ कॅपिटल क्यू अपॉन स्मॉल क्यू हा रेशो विचार पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आपला पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो वन अपॉन फोर बाय इफ्सोलन झिरो क्यू इन क्यू वन क्यू टू अपॉन आर चला पहिले मी काय करतो तिघांचं काढायचं आहे म्हणून मी काय केलं पोटेन्शियल एनर्जी यू ही टू काय समेशन ऑफ आय वन इज इक्ट टू थ्री पर्यंत मग काय म्हणतो मी वन अपॉन फोर पाय इफ्सुलॉन झिरो क्यू ऑफ आय आणि क्यू ऑफ आय प्लस वन डॉइड बाय काय आर ऑफ आय ठीक आहे चल याचं काय हो जाईल वन अपॉन फोर पाय इफ्सुलॉन झिरो कॉमन काढून घेता येईल आणि रिमेनिंग काय राहिलं क्यू ऑफ आय क्यू ऑफ आय चेलू काय या दोघांमधलं आहे म्हणून काय म्हटलं क्यू आणि मायनस क्यू आणि कॅपिटल क्यू मधला आहे आणि डिस्टन्स काय तुमचा हा आर ए हा काय तुमचा आर ए ठीक आहे प्लस प्लस काय आता कोणामधला हा या दोघांमधला म्हणजे काय प्लस क्यू आणि स्मॉल क्यू पण तो मायनसमध्ये आणि त्यांच्यामधला डिस्टन्स काय आर आहे नंतर काय मायनस क्यू आणि मायनस क्यू त्यांचा काय येणार आहे मायनस क्यू इंटू मायनस क्यू काय येणार आहे क्यू स्क्वेअर आणि त्यांच्यामधला डिस्टन्स काय आहे टू आर ठीक आहे चल आणि पोटेन्शियल एनर्जी किती देऊन टाकले तुम्हाला झिरो मी काय केलं याच्यातून आर पण कॉमन काढून घेतला मग झिरो इज इकडून काय वन अपॉन फोर फाय इफ्सन झिरो आर रिमेनिंग काय राहिलं तुमचं रिमेनिंग काय राहिलं मायनस क्यू इंटू कॅपिटल क्यू बरोबर मायनस क्यू इंटू कॅपिटल क्यू प्लस प्लस नाही आता काय प्लस मायनस का होऊन जाईल प्लस मायनस प्लस मायनस का होऊन जाईल मायनस होऊन जाईल मायनस क्यू इंटू क्यू ठीक आहे प्लस प्लस काय क्यू स्क्वेअर आपण काय टू क्यू स्केअर अपॉन टू कारण की आर आपण कॉमन काढला हा जर इकडे टर्म शिफ्ट केला तर आपल्याला मिळालं झिरो तर काय बोललं तुमचं मायनस क्यू इंटू माय मायनस टू क्यू बरोबर की नाही मायनस टू इंटू कॅपिटल क्यू प्लस क्यू स्केअर बाय टू हा मायनस टू क्यू इकडे आला तर काय झालं प्लस टू पी क्यू स्मॉल क्यू इंटू कॅपिटल क्यू इज इट काय क्यू बाय टू आर क्यू गेट कॅन्सल आ क्यू गेट कॅन्सल म्हणजे काय बोललं माझा टू क्यू इज डिवाइड बाय काय क्यू बाय टू आणि विचारलं काय तुम्हाला विचारलं तुम्हाला कॅपिटल क्यू अपॉन स्मॉल क्यू काय विचारलं तुम्हाला कॅपिटल क्यू अपॉन स्मॉल क्यू म्हणजे आ क्यू इकडं डिवाइड केला हा टू काय या साईडला मल्टिप्लाय म्हणजे काय भेटलं मला वन बाय फोर एकदम सिंपल असं न्यूमेरिकल होता विदाउट लॉक टेबल समजलं असेल वन बाय फोर फक्त तुम्हाला फॉर्म्युला आठवणं गरजेचं इथं तुम्हाला फॉर्म्युला आठवणं गरजेचं आहे अदरवाइज न्यूमेरिकल एकदम सिम्पल आहे काय केलं आपण एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो वन अपॉन वन फोर फाईव्ह सेवन झिरो क्यू वन क्यू टू अप आर तिघांचं सम करायचं म्हणून मी समेशन घेतला आय इज गुड वन वाँट टू अप टू थ्री पर्यंत तीन चार्जेस आहे म्हणून मी तीन पर्यंत गेलो ठीक आहे मग क्यू स्मॉल क्यू आहे पण स्मॉल क्यू जर विचार केला तर मायनस मधला आहे त्याचा क्यूज केला तर काय म्हणजे पॉझिटिव्ह क्यूज करून आणि आर कॉमन काढला आणि त्याला तिकडे डिवाइड केला तर काय भेटलं मला वन बाय फोर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया